लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा टॉपिक बघत होतो. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर आपण चालू होतो. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर मध्ये आपण आता नेक्स्ट बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स फर्स्ट याच्यामध्ये आहे तो आपला इलेक्ट्रोमास. ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स पहला है आपला इलेक्ट्रोमास. तो इलेक्ट्रोमास जो असणार आहे इलेक्ट्रोमरला इलास्टिक प्रॉपर्टी असणार आहे की इलेक्ट्रोमास इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलास्टिसिटी. ओके इलेक्ट्रोमरला इलास्टिक प्रॉपर्टी असणार आहे की पॉलिमर चेन स्ट्रेच आपण करू शकू असं का. पॉलिमर चेन इज स्ट्रेचेस आणि आपण परत जर स्ट्रेचिंग केलं आपण पॉलिमरची चेन तर चेन आपली स्ट्रेच होत असते आणि जर स्ट्रेच रिड्यूस केलं आपण तर ती चेन परत ओरिजिनल स्टेटला जाऊ शकते. ओके जे की पॉलिमर्स आहेत दिस पॉलिमर शोज इलास्टिसिटी. दिस पॉलिमर शोज इलास्टिसिटी हे सगळे पॉलिमर इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी दाखवतात. समजा की इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी दाखवत असतात. आपण हे रबर बँड सारखे रबर बँड असतात ते सगळे आपले इलास्टोमर्स असतात. आपण स्ट्रेस केले की ते स्ट्रेस होतात आणि परत जर स्ट्रेन रिलीव केला की परत ते ओरिजिनल पोझिशनला जात असतात. ओके आणि हे सगळे कसे असतात सॉफ्ट असतात. ओके दे आर सॉफ्ट. ओके स्टिकी हे इलास्टोमर हे सॉफ्ट असतात. सॉफ्ट अँड स्ट्रेचिंग. सॉफ्ट अँड स्ट्रेचिंग सॉफ्ट अँड स्ट्रेचिंग यूज द इन मेकिंग रबर बँड्स. यूज द इन मेकिंग रबर बँड्स. रबर बँड्स तयार करण्यासाठी हे आपण यूज करत असतो. दीज आर सॉफ्ट अँड स्ट्रेचिंग यूज इन मेकिंग रबर बँड्स. रबर बँड तयार करण्यासाठी हे आपण यूज करत असतो. आता इथं किती आपण पॉलिमरची चेन स्ट्रेस केली तर ह्याचं टिरिंग होत नाही म्हणजे चेन आपली तुटत नाही कारण की ह्यांच्यामध्ये क्रॉस लिंकिंग प्रेरण असतात. क्रॉस लिंकिंग प्रेरण असतात हे लक्षात ठेवायचं. ओके पॉलिमर चेन स्ट्रेस होते पण तुटत नाही असं. त्याचं जे एक्झाम्पल्स आहे त्यामध्ये न्यूओप्रिन आहे. न्यूओप्रिन हा आपला इलेक्ट्रोमर आहे. न्यूओप्रिन असेल पल्क नॅचरल रबर असेल. पल्क नॅचरल रबर न्यूओप्रिन पल्क नॅचरल रबर हे सगळे आपले इलेक्ट्रोमर आहे लक्षात. आपलं पॉलिमर चेन स्ट्रेच केली की ती चेन स्ट्रेच होत असते आणि परत ती ओरिजिनल पोझिशन आपली येत असते. सर हे सगळे इलेक्ट्रोमर झाले. रबर बँड साठी आपण यूज करत असतो. आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी बघा पुन्हा एस रबर असेल पुन्हा एन रबर असेल हे सगळे आपले इलेक्ट्रोमर्स मध्ये येत असतात. ओके त्यानंतर सेकंड टाइप आम्हाला इलेक्ट्रोमर नंतर तो आहे आपला फायबर्स. फायबर्स आता फायबर्स मध्ये असतात का. फायबर मध्ये काय असतं. फायबर मध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असतो. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ पॉलिमर बी टू हायड्रोजन बॉन्डिंग. त्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असतो. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स बी टू हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग बी टू एच बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग मुळे ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स हा प्रेझेंट असतो. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आता हे जे पॉलिमर्स आहेत ह्याची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते. हॅविंग हाय टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल स्ट्रेंथ ह्याची स्ट्रॉंग असते. हाय टेन्साइल स्ट्रेंथ मध्ये ही ब्रेक होत नाही किंवा कट होत नाही लक्षात घ्या. पॉलिमध्ये हॅविंग हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड यूज द इन टेक्सटाइल इंडस्ट्री. टेक्सटाइल इंडस्ट्री मध्ये हे यूज केले जातं. टेक्सटाइल इंडस्ट्री मध्ये टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते म्हणजे हे पॉलिमरची चेन तुटत नाही असं. टेक्सटाइल इंडस्ट्रीज त्यात स्ट्रॉंग रोप्स हे स्ट्रॉंग रोप तयार करण्यासाठी. स्ट्रॉंग रोप्स म्हणजे स्ट्रॉंग रोप्स मध्ये काय की आपली मोठी रस्सी असतात बघा
ट्रक वगैरे असतात त्यांना ती माल वाहतूक करणाऱ्या गाड्या असतात त्यांना असे रस्सी असे ओढून बांधत असतात रस्त्यावर स्ट्रॉंग रोप्स त्यांना स्ट्रॉंग रोप असं स्ट्रॉंग रोप्स त्यानंतर टायर वॉर्ड्स टायर पार्ट्स मध्ये ती युज केले असतात टायर पार्ट्स टायर पार्ट्स मध्ये टायरच्या मध्ये ती धागे असतात बघा टायर झिजल्यानंतर आपल्याला आतमध्ये धागे दिसत असतात असेल का ते आपले धागे ते आपले कसे जास्त फायबर असतात असं त्या नायलॉनचे वगैरे फायबर असतात ते टायर पार्ट्स मध्ये ओके आता ह्याचं जे एक्झाम्पल आहे ते आपलं एक्झाम्पल कुठल्या असेल की ह्यामध्ये टायर पार्ट्स मध्ये आपण हे सगळे यूज करत असतो त्यांचा तो यूज आहे तो कशात किती असणार आहे टायर पार्ट्स नंतर पॉलिमरचे फॉर्म ऑफ फायबर्स बाय हायड्रोजन बॉन्डिंग हायड्रोजन बॉन्डिंग मुळे ही पॉलिमर चेन फायबरचं फॉर्मेशन करत असते पॉलिमर चेन फॉर्म ऑफ फायबर्स पॉलिमर चेन फॉर्म्स फायबर्स ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग ओके हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे पॉलिमर चेन ही आपली फायबरचं फॉर्मेशन करू असते त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे नायलॉन असेल टेरलिन असेल नायलॉन टेरलिन हे सगळे आपले फायबर्स आहेत सर फायबर्स जे आहेत आता ह्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्यांच्यामध्ये प्रेरित असतात ते विदर प्रिटलाइन इन नेचर्स हे प्रिटलाइन असतात आणि डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा प्रेरित असतात ह्यांच्यामध्ये अँड डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा याच्यात प्रेरित असतात ओके आणि त्यानंतर ते प्रिटलाइन असतात आता ही फायबर चालले सध्या फायबर मध्ये आपला हायड्रोजन बॉन्डिंग असते किंवा डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते टेक्सटाईल इंडस्ट्री मध्ये आपण युज करत असतो स्ट्रॉंग रोप्स मध्ये आणि टायर पार्ट्स मध्ये त्यांचा युज करतो ओके आता ह्यानंतर नेक्स्ट पॉलिमर आहे तो आपला त्यामध्ये थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि थर्मोसेटिक पॉलिमर्स ओके ते आपण बघूया चालू थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि दुसरा आहे विचारला थर्मोसेटिक पॉलिमर थर्मोप्लास्टिक पॉलिमर कसं असणार आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर द प्रॉपर्टीज आर इंटरमिडिएट बिटवीन इलास्टोमर्स अँड फायबर्स ह्यांच्या प्रॉपर्टी असतात प्रॉपर्टीज आर इंटरमिडिएट बिटवीन प्रॉपर्टीज आर इंटरमिडिएट बिटवीन इलास्टोमर्स अँड फायबर्स इलास्टोमर आणि फायबरच्या मधली प्रॉपर्टी ह्यांच्यामध्ये असते प्रॉपर्टीज आर इंटरमिडिएट बिटवीन इलास्टोमर्स अँड फायबर्स इलास्टोमर आणि फायबरच्या मधली प्रॉपर्टी ह्यांची असते मग इलास्टोमर सारखे ते स्ट्रेच होत असतात फायबर सारखे ते स्ट्रॉंग होत असतात स्ट्रॉंग असतात आणि त्यानंतर हे जे पॉलिमर्स आहेत दीज पॉलिमर्स आर कॉल्ड थर्मोप्लास्टिक ऑन हीटिंग दे बिकम सॉफ्ट हीट केल्यावरती हे सॉफ्ट होतात ऑन हीटिंग बिकम सॉफ्ट हीट केल्यावरती हे सॉफ्ट होत असतात ऑन हीटिंग बिकम सॉफ्ट अँड ऑन कुलिंग बिकम हार्ड अँड कुलिंग बिकम हार्ड ओके हे जे पॉलिमर आहेत हीट केल्यावरती सॉफ्ट होत असतात आणि कूल केल्यावरती हे हार्ड होत असतात ऑन हीटिंग बिकम सॉफ्ट अँड कुलिंग बिकम हार्ड ओके आता हे जे प्लास्टिक आहे परत हे प्लास्टिक असे रिमोल्डेड अँड रिसायकल ओके रिमोल्डिंग दीज आर रिमोल्डेड अँड रिसायकल ओके
रिमोल्ड करता रिमोल्ड करता रिसायकल परिमोल्डिंग रिमोल्डिंग रिसायकलिंग रिमोल्डेड एंड रिसायकल्ड ओके त्यानंतर हे जे पॉलिमर्स आहेत ते आयदर लिनियर ऑफ ब्रायनर्स एंड पॉलिमर्स दे आर आयदर लिनियर ऑफ ब्रायनर्स एंड पॉलिमर्स पॉलिथीन पॉलिस्टायरीन पॉलिस्टायरीन पीवीसी पीवीसी ओके एक्सेट्रा पीवीसी इज दैट सिंथेटिक लेदर ओके पीवीसी यूज एज सिंथेटिक लेदर पीवीसी आपण सिंथेटिक लेदर म्हणण्याचा यूज करू शकतो सर इज दॅट अ सिंथेटिक लेदर त्यानंतर नेक्स्ट आपले थर्मोस्टॅटिक पॉलिमर्स आहेत थर्मोस्टॅटिक पॉलिमर्स थर्मोस्टॅटिक पॉलिमर थर्मोस्टॅटिक पॉलिमर कसं असणार दे डू नॉट बिकम सॉफ्ट आउट हीटिंग दे डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग हे हीट केल्यावरती सॉफ्ट होत नाही सर दे डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग म्हणजे हीट केल्यावरती हे सॉफ्ट होत नाही सर पुन्हा सांगतो थर्मोप्लास्टिक पॉलिमर सर दे डो नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग अँड डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग अंडर प्रेशर अँड कॅनॉट बी रिमोल्डेड अँड रिसायकल हेन्स कॅनॉट बी रिमोल्डेड अँड रिसायकल कॅनॉट बी रिमोल्डेड and recycled okay hence remolding and recycling ho shakat na cannot be remolded and recycled these are crosslinked polymer the crosslinked polymer these are crosslinked polymer हे सगळ्यातले क्रॉसलिंक पॉलिमर आहेत दीज आर क्रॉसलिंक पॉलिमर्स अँड कॅनॉट बी रियूज अँड कॅनॉट बी रियूज परत ते वापरात आणता येत नाही जसं कॅनॉट बी रियूज याचे एक्झाम्पल कुठले आहेत बघा बॅकलाइट बॅकलाइट हा वेल नोन पॉलिमर आहे हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे बॅकलाइट असेल युरिया फॉर्मॅल्डिहाइड रेझिन असेल युरिया फॉर्मॅल्डिहाइड रेझिन ओके हे सगळे आपले थर्मोसेटिक पॉलिमर्स ओके आता तुम्हाला थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक मला डिफरन्स विचारला तर तुम्ही काय लिहिणार थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक थर्मोप्लास्टिक सॉफ्ट ऑन हीटिंग इथं काय ना डो नॉट सॉफ्ट ऑन हीटिंग दीज आर कुलिंग बिकम हार्ड रिमोल्डेड दीज आर डो नॉट रिमोल्डेड थर्मोप्लास्टिक रिसायकल डो नॉट रिसायकल
these are linear or branched polymer, these are cross linked polymer and hence it is example this asa tum differentiate between hichavar okay lakshat aale hi jala aapla thermosetting polymers kyanantar next baka pudcha apan kay banar ahe classification of polymer on the basis of different monomers kutle kutle same monomer after present type ki different monomer present hai hichavar tyacha classification apan karnar ahe नेक्स्ट स्टेप इज द क्लासिफिकेशन ऑफ पेपर क्लासिफिकेशन ऑफ पॉलीमर्स क्लासिफिकेशन ऑफ पॉलीमर्स पॉलीमर डिवाइडेड इनटू टू क्लासेस on the basis of monomers on the basis of monomers monomer cha background tyancha classification hai pehla hai yacha madhe homopolymers and second hai to copolymer homopolymer homomer is same. Just polymer, monomer unit. Pe ekas type dasta. Same kind of polymeric unit dasta. Jala apan kya bolta hai homopolymer. Polymer means have only one type of repeating units or only one type of monomer. The polymer contain only one kind of monomer. ज्या पॉलीमर मध्ये एकाच टाइपचा मोनोमर असतो किंवा वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट रिपीटिंग युनिट एकच असतो एकाच टाइपचा रिपीटिंग युनिट असतो तर त्याला आपण होमोपॉलीमर असं म्हणतात आता होमोपॉलीमर ह्याच्यामध्ये रिपीटिंग युनिट एकमेकाला अटॅच असतात कंडेन्सेशन होत असतो दीज आर कंडेन्सेशन पॉलीमर्स कंडेन्सेशन पॉलीमर्स दीज आर आल्सो कॉल्ड एज और कोपॉलीमर्स त्याला आपण कंडेन्सेशन पॉलीमर्स किंवा कोपॉलीमर असं म्हणतो म्हणजे दोन मॉलिक्युल एकमेकाला कंबाइन होत असताना स्मॉल मॉलिक्युल त्यांच्यातला रिमूव्ह होत असतो एक्झाम्पल आपल्याला कुठले आहेत बघा कंडेन्सेशन पॉलीमर्स होमोपॉलीमर्स चे युनिट लक्षात घ्या ओके सम केसेस रिपीटिंग युनिट्स आर कंडेन्सेशन बाय टू पॉलीमर्स काय म्हणा हे कंडेन्सेशन पॉलीमर म्हणून ऍक्ट होत असतो टू पॉलीमर लक्षात घ्या एक्साम्पल याच्यामध्ये पॉलिथिन असेल पॉलिथिन होमोपॉलीमर ओके होमोपॉलीमर याच्यात इथिन हा रिपीटिंग युनिट आहे इथिन हा मोनोमर युनिट आहे पॉलिथिन असेल पॉलीप्रोपीन पॉलीप्रोपीन असेल त्यानंतर नेक्स्ट आपला नायलॉन सिक्स असेल नायलॉन सिक्स त्यानंतर आयक्रिलोनायट्राइन हे सगळे आपले होमोपॉलीमर्स त्याच्यामध्ये रिपीटिंग युनिट किंवा मोनोमर हा एकच असतो लक्षात घ्या ओनली वन काइंड ऑफ मोनोमर ऑर सेम रिपीटिंग युनिट असतो ते रिपीटिंग युनिट सारखा असतो लक्षात घ्या सेम काइंड ऑफ रिपीटिंग युनिट्स लक्षात घ्या आता काय नंतर नेक्स्ट बघा कोपॉलीमर्स हे घेतलं होमोपॉलीमर आणि कोपॉलीमर्स ओके त्याला आपण आणखी काय म्हणतो हेटरोपॉलीमर असं म्हणतो हेटरोपॉलीमर्स पॉलीमर कन्सिस्ट ऑफ टू और मोर टाइप ऑफ रिपीटिंग युनिट्स होमोपॉलीमर एंड हेटरोपॉलीमर होमोपॉलीमर आता हेटरोपॉलीमर और कोपॉलीमर तीन आपला असणार आहे तो कंडेन्सेशन पॉलीमर असणार आहे कंडेन्सेशन पॉलीमर असेल बघा इथं हेटरोपॉलीमर मध्ये काय पॉलीमर कन्सिस्ट ऑफ और कंटेनिंग पॉलीमर कंटेनिंग टू और मोर डिफरेंट मोनोमर्स ज्या पॉलीमर मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरेंट मोनोमर असतात टू और मोर डिफरेंट काइंड ऑफ मोनोमर्स
contains two of more different kind of monomers. It's called heteropolymer of copolymer. And upon heteropolymer to what? Copolymer as a monastu. At the edge of the polymerization for the sana. Monomer, eight megala combined with the sun. Okay. Eight megala combined with the sun. Pre condensation polymer up in high cases for the other sun. Come in the telephone. Pre condensation polymer came on the other. Caplic acid. Polythene is the addition of the acetyl. Like molecule is the last group nine or something. Homopolymer, the only one kind of monomer asto. The eka structure repeating in asto. Heteropolymer la apun copolymer mante. Polymer mante don ke baad don pe sa jas monomeric unit asta. Ani ke sagle unit ek me kala attach hota asta na. Condensation polymerization hota asta. Je eka da small molecule ka apna remove hota asta. Tumak small molecule kutla asta apna ek to water molecule asta kiwa ether alcohol asta. Okay bang. If the condensation polymer sir, he ek megala attach to asta. Kya mujhe example hai? Heteropolymer or condensation polymers. Kya the example sir? Kya apna kutla hai kare kya mujhe bola? Buna S asel. Kya nantar buna N asel. Ki pura apun study karna hai. Ye sabhi aapne heteropolymer sir. Heteropolymers. Ata mat ki copolymers or heteropolymers. ह्याच्यामध्ये एबीएस सुद्धा आपण येऊ शकतो. एबीएस एबीएस प्लास्टिक तर आयक्रोनाइट्राइल ब्यूटाडाइन आणि स्टायरीन सारखे एबीएस प्लास्टिक मध्ये आयक्रोनाइट्राइल ब्यूटाडाइन आणि स्टायरीन या तिघांचं तीन मोनोमर ह्याच्यावर पेट असतं. ओके आयक्रोनाइट्राइल ओवर थ्री ब्यूटाडाइन आणि स्टायरीन हा इथे प्रेझेंट असतो. ओके हे सगळे आपले हेट्रोपॉलिमर्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो टाइप आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलीमर्स तो अपना है तो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबल on the basis of biodegradable. The biodegradable means this kind to polymer jacha degradation hote ki nahi decomposition hote ki nahi environment madhe jacha bacteria kadun decomposition hote ki nahi tela biodegradable kya samjhaycha je polymer environment madhe decompose hota break hot asta mhanje ti remove hot asta tela biodegradable polymer asa samjhaycha and non biodegradable polymer mhanje je जे पॉलिमर्स आहेत ते एनवायरमेंट मध्ये त्यांचा डीकंपोजिशन होत नाही त्याला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणत असतो आपण. इथे दोन टाइप्स आहेत. पहिला याच्यातला बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय तर पॉलिमर बायोडिग्रेडेबल पॉलिमर जो असणार आहे त्यामध्ये बघा तर पॉलिमर्स विच आर डीकंपोज्ड बाय मायक्रो ऑर्गेनिज्म और बैक्टीरिया. द पॉलिमर डीकंपोज्ड बाय बैक्टीरिया इन एनवायरमेंट. एनवायरमेंट मध्ये जे पॉलिमर डीकंपोज होतात बॅक्टेरिया कडून त्याला आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतो. ओके त्यानंतर नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स द पॉलिमर डू नॉट डीकंपोज बाय बॅक्टेरिया इन द एनवायरमेंट. ओके पॉलिमर डू नॉट डीकंपोज इट्स अ डीकंपोजिशन होत नाही इन द एनवायरमेंट. ओके ज्या पॉलिमरचं एनवायरमेंट मध्ये डीकंपोजिशन होत नाही डू नॉट डीकंपोज इन द एनवायरमेंट आपण नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणत असतो. हे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर एनवायरमेंट मध्ये तसंच साचत असतात आणि
तिथं पोल्युशन क्रिएट करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असतात. ओके, प्लास्टिक हे साचत जाते कितीतरी वेळा ते नष्ट होऊ शकत त्या लक्षात घ्या. ते नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे आणि जे पॉलिमर नॅचरल डिकम्पोज होत असतात त्याला आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतो. ओके, अशा तीन हे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर होतं लक्षात आहे. तर त्यानंतर पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट पॉलिमर आपण इथं स्टडी करणार आहोत. पहिला आहे तो रबर. नेक्स्ट त्याचा आपण रबर. रबर हा पॉलिमर आपण इथं स्टडी करणार आहे. आता रबर आपण कुठल्या रबर ट्री पासून काढत असतो ना. रबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम रबर ट्री एज अ लॅटेक्स. रबर ऑब्टेन्ड फ्रॉम रबर ट्री. ओके, रबर ट्री पासून आपण काढत असतो ना रबर ट्री एज लॅटेक्स. एज लॅटेक्स लॅटेक्सचा फॉर्मुले आपण रबर ट्री पासून रबर तयार करत असतो. ओके, आता हे लक्षात घ्या हा जो रबर आहे इलॅस्टोमरचा प्रॉपर लेवल असा रबर. इलॅस्टोमरला आपण काय म्हणतो रबर असं म्हणतो असतो. आता हे रबर्स आपण वेगवेगळ्या पर्पज साठी युज करत असतो. ते बलून तयार करण्यासाठी, त्यानंतर सुसोल टायर तयार करण्यासाठी, त्यानंतर सर्जन ग्लोव्स सर्जन टी ग्लोव्स वापरतात त्याच्यामध्ये आणि गार्डन होस मध्ये हे आपण युज करत असतो. इलॅस्टोरिक मटेरियल सगळं आपण युज करत असतो सध्या. ओके, रबर ऑब्टेन्ड फ्रॉम रबर ट्री एज अ लॅटेक्स. लॅटेक्सच्या फॉर्ममध्ये हे आपण काढत असतो. त्याचा जो यूज आहे त्या रबरचा तो आपण कुठे युज करत असतो बलून मध्ये. एक्झाम्पल्स कुठे आहेत आपले बलून आहे, बलून मध्ये आपण युज करतो. आणखी कुठे युज होतो शू सोल्स. हे सोल असतात शूजचे त्याच्यामध्ये. त्यानंतर टायर्स मध्ये टायर तयार करण्यासाठी, त्यानंतर सर्जन हँड ग्लोव्स. सर्जन हे हँड ग्लोव्स वापरत असतात ऑपरेशनच्या वेळी. हँड ग्लोव्स सर्जन हँड ग्लोव्स. त्यानंतर गार्डन होल्स. ओके, त्यामध्ये आपण सगळे हे रबर युज करत असतो. त्याच्यामध्ये आपण जे रबर युज करत असतो हा जो रबर आहे नॅचरल रबर. नॅचरल रबर जो असतो ना आपला तो नॅचरल रबर हा आयसोप्रीन ग्रीनचा असतो. नॅचरल रबर नॅचरल रबर हा काय असतो ना आपला मोनोमर ऑफ आयसोप्रीन. हा आयसोप्रिनचा मोनोमर असतो सध्या. त्याच्यात आयसोप्रिन हा मोनोमर असतो. आयसोप्रिन म्हणजे काय टू मिथिल 1,3-butadiene. टू मिथिल 1,3-butadiene त्याला आपण आयसोप्रिन असं म्हणतो. टू मिथिल 1,3-butadiene हा मोनोमर नॅचरल रबर मध्ये आपला प्रेझेंट असतो सर. आता नॅचरल रबर तो असणार आहे टू मिथिल 1,3-butadiene. ओके, त्याचा जो फॉर्म असतो तो आपला कसा असतो हे तुम्हाला मी इथे दाखवतो. आयसोप्रिन नीट कसं असतं त्यामध्ये बघा. आयसोप्रिन सी एस पी टू मिथिल 1,3-butadiene. आता 1 आणि 3 ला आपला डबल बॉन्ड इथे प्रेझेंट असतात. 1,3-butadiene बघा सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच. ओके, 2-methyl-1,3-butadiene हा आपला प्रयत्न असतो. इथं बॅलन्सिंग सॅटिस्फाय करा कार्बनची सी एच डबल वन सी एच. अशा तीन हा 2-methyl-1,3-butadiene जो सत्तर आहे हा कार्बन आहे तो आपला फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, फोर्थ आहे. हे आपला आयसोप्रिन तयार सध्या. दोन नंबरला मिथिल ग्रुप आहे आणि 1 आणि 3 ला डबल बॉन्ड आहे. 1,3-butadiene डायन 3 म्हणजे डबल बॉन्ड डायन म्हणजे 2. 2-methyl-1,3-butadiene हे आयसोप्रिन 8 आपलं
नेचुरल रबर मध्ये प्रेझेंट असतात. आता नेचुरल रबर हा जो आहे तो सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन असतो सर. नेचुरल रबर ओके इज अ नेचुरल रबर इज ओके नेचुरल रबर इज सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन. नेचुरल रबर हा सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन असतो सर. अनेक आयसोप्रीन जे लिंड असतात ते सिस फॉर्म मध्ये असतात ओके. सिस पॉली 1,4 आयसोप्रीन हा नेचुरल रबर असतो. आणि हा जो नेचुरल रबर आहे तो आपला काय असतो लक्षात घ्या, इट इज अ लॉन्ग फ्लेक्सिबल चेन ओके. सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन चेन त्यानंतर लॉन्ग फ्लेक्सिबल चेन ओके. लॉन्ग असते फ्लेक्सिबल चेन असते, लॉन्ग फ्लेक्सिबल चेन वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड हॅविंग इलॅस्टिक प्रॉपर्टी. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड हॅविंग इलॅस्टिक प्रॉपर्टी. आणि याच्या प्रॉपर्टीज असतात सगळ्या आपल्या इलॅस्टिक प्रॉपर्टीज असतात. नॅचरल रबर हा सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन असतो, लॉन्ग असतो, फ्लेक्सिबल चेन असते, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स याच्यामध्ये पेंड असतो, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ओके. इलॅस्टिक प्रॉपर्टी जे असतात. आता बघा हा सिस 1,4 पॉलीआयसोप्रीनचं फॉर्मेशन कसं होत आहे हे आता तुम्हाला मी इथे दाखवतोय. सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन नॅचरल रबर आपला काय असणार आहे, सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन त्याचे अनेक युनिट आपण इथं दाखवणार आहे. बघा कसे आपण होणार आहे, सी एच टू डबल बॉन्ड सी इथं सी एस सी एच डबल बॉन्ड सी एच टू असे अनेक युनिट एकमेकाला अटॅच होणार होऊ शकते. एन नंबर ऑफ युनिट्स आपले एकमेकाला अटॅच होऊ जाणार ओके. त्यावेळेस स्ट्रक्चर कसे मिळतो सर, प्लस सी एच टू सी सी एस टी सी एच सी एच डबल बार सी एच ओके. हे जे स्ट्रक्चर आहे आपलं हे दोन युनिट मी दाखवलेत, ह्या बॉन्ड इथं शिफ्ट होतो असं ओके. इथला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, इथला बॉन्ड हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा डबल बॉन्ड परत इथं शिफ्ट होतो, हा डबल बॉन्ड परत इथं शिफ्ट होतो आणि हा परत इथं शिफ्ट होतो ओके. तर आपल्याला बॉन्डिंग कसं मिळतं मला याच्यामध्ये, त्याच्या सर्टन मिळतं सर इथं इथं दाखवतो सी एच टू इथं सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड होणार, सी सी एस सी इथं डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होणार, इथला बॉन्ड इथं शिफ्ट होणार परत इथं सी एच डबल होता सिंगल बॉन्ड इथला बॉन्ड आपला इथं शिफ्ट झाला सी एच सी एच परत इथं सिंगल बॉन्ड होणार सी इथं डबल बॉन्ड सी एच खाली आपला काय सी एस परत ओके. इथला बॉन्ड आपला इथं शिफ्ट झालाय परत हा इथं शिफ्ट झाला सी एच टू सी सी एस इथं डबल बॉन्ड येणार इथं सी एच आणि इथं काय आपला सी एच हा पुढे जातो ओके. अशा तिने ही अशी लॉन्ग चेन तयार होणार सध्या. हा पण नॅचरल नंबर आहे, नॅचरल नंबर हा सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन युनिट हे आपल्या याच्यामध्ये प्रेझेंट असतो सर. काय सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन युनिट त्यामध्ये आपलं प्रेझेंट असतो. आता हा सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन ला आपण काय म्हणतो सर, काय ते सिस फॉर्म मध्ये आपले सगळे ऍटम्स इथं प्रेझेंट असतात सिस फॉर्म मध्ये ओके. लक्षात का हा सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन आपला नॅचरल नंबर असतो, नॅचरल नंबर नॅचरल नंबर आपला इथं प्रेड असणार. हा नॅचरल नंबर सत्य राहतो, हा आपला काय असणार सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन
कार्बन कार्बन डबल बॉन्ड है हाइड्रोजन हा मिथाइल ग्रुप एक हाइड्रोजन एक सीस फॉर्मुले सीस वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल यूनिट अपने इतना लक्षा आता एक चेन आपली अशी वाढत जात असते दोन्ही साइडला त्या साइडला पण वाढत असते त्या साइडला पण अशी वाढत जात असते ओके आता त्यानंतर हा जो नॅचरल नंबर आहे हा जो नॅचरल नंबर आहे त्याच्यामध्ये सिस वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल युनिट प्रेझेंट असतं आपलं इलास्टिक प्रॉपर्टी असते आणि दुसरा याच्यातला जो ट्रान्स वाइज वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल असतं असं ट्रान्स वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल जो असणार आहे ट्रान्स ट्रांस वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल ट्रांस वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल जो है तो ट्रांस वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल अपन गुत्ता पंच इज नोन एज इट इज नोन एज गुत्ता पंच ओके आता नॅचरल रबर आहे नॅचरल रबर आपला कसा असतो एकदम सॉफ्ट असतो स्टिकी असतो आणि त्याची टेन्साइल स्ट्रेंथ आपली कमी असते मग हाच नॅचरल रबर मोर स्ट्रॉंग टफ आणि हॅवी हाय टेन्साइल स्ट्रेंथ करायचं असेल मोर स्ट्रॉंग आणि टफ आणि टेन्साइल स्ट्रेंथ वाढवायचं असेल तर नॅचरल रबरचं पल्कनायझेशन केलं जातं आता मग पल्कनायझेशन ऑफ रबर कसं होत असतो पल्कनायझेशन ऑफ रबर ते आता आपण बघूया पल्कनायझेशन ऑफ रबर प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग नॅचरल रबर द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग नॅचरल रबर द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग नॅचरल रबर टू मोर स्ट्रॉंग and elastic form the process of converting natural rubber to more strong tough and elastic form and elastic form is called pulcination of rubber is called पल्कनायझेशन ऑफ रबर ज्या प्रोसेस मध्ये नॅचरल रबर मोर स्ट्रॉंग टफ आणि इलास्टिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो त्याला आपण पल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हणतो आता मग ही पल्कनायझेशन ऑफ रबर हे आपण करत असताना क्रॉस लिंकिंग असत सिस वन फोर पॉलीआइसोप्रोपाइल चेन आपली त्यामध्ये प्रेझेंट असते
आता कशात तुम्ही हे पग्नेशन ऑफ रबर होणार आहे इथे लक्षात घ्या हे पग्नेशन ऑफ रबर इथे करत असताना आपण काय करत असतो बघा नॅचरल रबर आपण 3-5% सल्फर मिक्स करत असतो आणि हीट करत असताना हे बघा डायसल्फाइड लिंकेज ने हे सगळे एकमेकाला अटॅच असतात नॅचरल रबर आपण इथे लिहू एन नंबर ऑफ हे आपले युनिट असणार आहे CH2 1 1 CH3 CH2 1 1 CH आपला नेचुरल रबर आहे तो पल्प नेचर आपलं कसं होणार आहे नेचुरल रबर बघा हा फॉर्म आपला कसा लिहिला होता इथे डबल बॉन्ड होता ना इथं नेचुरल रबर मध्ये एन नंबर ऑफ युनिट आपण इथे घेणार आहे की इथं असं एन नंबर ऑफ युनिट आपले इथं असणार हा नेचुरल रबर आहे आयसोप्रीन युनिट आपले इथं प्रिंट असणार पल्प नेचर करणार आहे आपण इथं परसेंट सल्फर पावडर आपण ऍड करणार आहे 3-5% सल्फर आपण इथं ऍड करणार आणि 100-150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण इथे हिटिंग करणार ओके त्या टेम्परेचरला हिटिंग केल्यावरती सिस 14 पॉलीआयसोप्रीन चेन आहे की सल्फर सल्फर लिंकेज ना अटॅच होतं डायसल्फाइड बॉन्ड आपल्या इथं रेड असतात याच्यामध्ये बघा अनेक युनिट डायसल्फाइड बॉन्ड ना अटॅच होत असतात इथं ओके सीएसबी आपल्या इथं आहे डबल बॉन्ड चेक प्लस अपने डायसल्फाइड लिंकेज असतो सीएच एस एस ओके इथं सीएच ओके डायसल्फाइड लिंकेज मध्ये एस एस बॉन्ड तयार होत असतो इथं पण असं होतं एस एस हे वरती असे चेन वाढतो डायसल्फाइड लिंकेज चेन तुम्ही अटॅच करू शकता मला कसे करणार सी एच टू सी इथं सी एस सी असते इथं आपला सी एच इथं अटॅचमेंट असेल पुढे आपला CH2 अटॅच असेल ओके की डायसल्फाइड लिंकेज मध्ये अटॅच होता खाली पण हे असं अटॅच होत जाणार असतात की चेन असं वाढला ओके हे डायसल्फाइड लिंकेज चे अटॅचमेंट असणार आहे असं अच्छा ओके असे सल्फर सल्फर बॉन्डिंग आपले इथं प्रेरण असणार परत आता हे पुढे अटॅच होत राहणार एकमेकाला अशी यांचे अटॅचमेंट होत राहणार असाल तर डायसल्फाइड लिंकेज ओके असे हे की आपलं काय मिळणार आहे पल्कनाइज्ड रबर मिळणार पल्कनाइज्ड रबर ओके इथं आपण लिंकिंग इथं पण होईल असं त्यामध्ये असं हा जो CH2 ग्रुप आहे इथला डायरेक्ट आपले इथं अटॅच होत असतो ओके पल्कनाइज्ड रबर एस एस डबल वन इथं प्रेम असेल आपण सीएसटी इथं दाखवला डायसल्फाइड बॉन्ड आपल्या असे वाढत जातील सगळ्या सगळ्या साईडनं असेल की वाढत जाणार हे आपलं पल्कनाइज्ड रबर असेल पल्कनाइज्ड रबर आपण काय करत असतो सल्फर पावडर ऍड करू जर याच्यामध्ये 3-5% सल्फर आपण ऍड केला तर आपला हार्ड रबर तयार होत असतो आणि जर याच्यामध्ये बघा आपण रबरचे ऍडिशन करणार त्याच्यावरती रबर आपला तयार होत असतो 3-10% सल्फर जर आपण ऍड केला असेल त्यांच्यापासून हार्ड रबर आपल्याला मिळत असतो हार्ड रबर आणि त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये जर 3-10% सल्फर आपण हार्ड रबर तयार होत असतं युज इन मेकिंग टायर्स ओके ह्याचा युज आहे मेकिंग टायर्स टायर साठी हार्ड रबर आपण युज करत असतो 3-5% और 3-10% सल्फर ऍड केलं 3-10% मध्ये सल्फर आपण जे ऍड करणार आहे त्याचा जो युज आहे तो टायर तयार आपण युज करत असतो त्यानंतर 1-3% सल्फर असेल
1-3% मध्ये सल्फर आपण ऍड करत असेल नॅचरल रबर मध्ये तर त्याचा जो यूज आहे यूज इन मेकिंग रबर बँड्स हे रबर बँड तयार आपण यूज करत असतो यूज इन मेकिंग रबर बँड्स ओके ते रबर बँड्स तयार करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो लक्षात घ्या की अशा तऱ्हेने हे सगळे आपले पल्कनाइज्ड ऑफ रबर है किस एक टेक्निक है पल्कनाइज्ड ऑफ रबर चार्ल्स गुडी एक साइंटिस्ट ने प्रपोज किया है तेरा क्या किया है नेचुरल रबर हाँ मोर स्ट्रांग तब अपन इलेक्ट्रिक पावर दी कन्वर्ट किया है तो आप लोग क्या बना रहे हैं पल्कनाइज्ड ऑफ रबर असंभव और नेचुरल रबर में आइसोप्रीन इंडस्ट्री सब तो आप लोग एल किया है टेम्परेचर ला तो अनेक आइसोप्रीन इनी अब ये डाइसल्फाइड लिंकेज में से अटैच हो जाना आवश्यक है डाइसल्फाइड लिंकेज ओके किलर शॉट है सर अच्छा तो ये अटैच होती की त्याला आपण पल्कनाइजर रबर असं म्हणणार ओके पल्कनाइज रबर आता त्यानंतर नेक्स्ट आपण पल्कनाइज ऑफ रबर नंतर नेक्स्ट पॉलिमर आपण याचा बघणार आहे पॉलिथिन एडिशन पॉलिमर्स आपण याचा स्टडी करणार आहे काय आहे ते पॉलिथिन ते एडिशन पॉलिमरायझेशन चे एग्जांपल आपण घेऊ एडिशन पॉलिमराइजेशन से एग्जांपल आपण घेणार आहे पॉलिथिन आता पॉलिथिन आहे पॉलिथिन मध्ये दोन असतात एक आपला एचडीपी आणि दुसरा आहे तो आपला एलडीपी ओके एचडीपी आणि एलडीपी ही दोन याच्यामध्ये ग्रेड आहे एचडीपी पहिल्यांदा आपण एलडीपी बघूया त्यामध्ये लो डेन्सिटी पॉलिथिन लो डेन्सिटी पॉलिथिन क्लास आपण शॉर्ट मध्ये एलडीपी असं म्हणतो एलडीपी लो डेन्सिटी पॉलिथिन आता लो डेन्सिटी पॉलिथिन आहे हा आपला कसा होत असतो लक्षात घ्या इथिन हे आपला मोनोमरिक युनिट असतो CH2 बरोबर 5 CH इथे एन नंबर ऑफ युनिट आपण इथे घेणार आहे इथिनचे हे आपण स्ट्रॉंग लिंकिंग करणार आहे स्ट्रॉंग लिंकिंग इन प्रेजेंस ऑफ ऑक्सिजन एज अ कॅटलिस्ट ऑक्सिजन कॅटलिस्टचा प्रेस मध्ये हे ऑक्सिजन ह्या कॅटलिस्टचा प्रेस मध्ये आपण स्ट्रॉंग हीटिंग करणार आहे टेंपरेचर क्या असणार आहे आपलं 350 टू 570 केल्विन टेंपरेचर त्या टेंपरेचरला आपण स्ट्रॉंग हीटिंग करणार आहे आणि ऑक्सिजन ह्या कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये प्रेशर असणार आहे 1000 टू 2000 एटमॉस्फेरिक प्रेशर त्या प्रेशरला आपण स्ट्रॉंग हीटिंग करणार आहे त्यावेळी इथिनचं कन्वर्शन आपलं लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये होत असत आपला लो डेन्सिटी पॉलिथिन असं तुम्ही तयार होणार हो का एन नंबर ऑफ युनिट आपण घेतले हा बाण इथं पुढे सेट होणार ना असे अनेक युनिट एकमेकाला अटॅच होत जाणार ते लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होणार त्याला आपण काय म्हणणार आहे एलडीपी म्हणणार लो डेन्सिटी पॉलिथिन आता हा जो लो डेन्सिटी पॉलिथिन आहे लो डेन्सिटी पॉलिथिन ओके हा आपला फ्री रॅडिकल मेकॅनिझमचा तयार होत असतो आणि त्याच्यामध्ये हा ब्रँच रेसिन पॉलिमर आहे इट इज ब्रँच रेसिन पॉलिमर लो डेन्सिटी पॉलिमर हा ब्रँच रेसिन पॉलिमर आहे स्ट्रक्चर नाही ब्रँचिंग याच्यामध्ये असते फ्री रॅडिकल मेकॅनिझम पासून हा आपला फॉर्म होत असतो ब्रँच रेसिन पॉलिमर आहे आणि हा जो ब्रँच रेसिन पॉलिमर याची लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणलेला आहे लो डेन्सिटी पॉलिथिन हॅविंग लो मेल्टिंग पॉइंट ते हॅविंग लो डेन्सिटी आहे डेन्सिटी कमी आहे लो मेल्टिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट पर्यंत कमी असतो लो मेल्टिंग पॉइंट ते आहे ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत लो मेल्टिंग पॉइंट यूजली यूज फॉर इन्सुलेशन ऑफ केबल्स यूज फॉर इन इन्सुलेशन ऑफ केबल्स केबल्स काय काय म्हणजे आपण याचा यूज करत असतो यूज द इन इन्सुलेशन ऑफ केबल्स इंग्लिश कुठल्या बोलायचं लो डेन्सिटी पॉलिथिन्स यूज इन इन्सुलेशन ऑफ केबल्स केबलच्या वरती जे इन्सुलेशन असतं त्याच्यामध्ये इन्सुलेशन ऑफ केबल्स केबलच्या इन्सुलेशन साठी त्यात
पैकेजिंग बैग्स पैकिंग बैग असतात त्यामध्ये पैकिंग बैग्स त्याला आपण कॅरी बॅग असं म्हणतो पैकेजिंग बैग असते त्यानंतर मेकिंग टॉयज खेळणी करायला असते खेळणी तयार करण्यासाठी आपण ते युज करत असतो त्यानंतर हा जो पॉलिमर आहे युज केमिकली इनर्ट बट मेकॅनिकली हा केमिकली इनर्ट आहे इनर्ट बट मेकॅनिकली वीक इन्सुलेशन ऑफ केबल पॅकिंग बॅग्स आणि मेकिंग पॉइंट्स त्यामध्ये आपण हा युज करत असतो आणि हा ब्रँचेस एंड पॉलिमर आहे ओके हा लो डेन्सिटी पॉलिथिन जातो आता त्यानंतर ह्या पॉलिथिन मध्ये दुसरा एक असतो तो हाय डेन्सिटी पॉलिथिन हाय डेन्सिटी पॉलिथिन तो कसा असणार आपला हाय डेन्सिटी पॉलिथिन याला आपण एचडीपी असं ग्रीस पाण्याचं एचडीपी एचडीपी असं म्हणतो हाय डेन्सिटी पॉलिथिन तर हा जो हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे त्याचा जो युज आहे तो आपण आणखी कुठं करतो असतात हाय डेन्सिटी पॉलिथिन तो नेक्स्ट बघा हा हाय डेन्सिटी पॉलिथिनचं फॉर्मेशन कसं केलं जात सेम आपण इथिन ही युनिट घेणार CH2 डबल बॉन्ड CH हा इथिन आहे इथे एन नंबर ऑफ युनिट आपण घेणार आहे आणि त्यावरती हा जो हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे दिस आर टेक्स प्लेस फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ झिगर नॅटा कॅटलिस्ट झिगर नॅटा कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये हा तयार होत असतो एकदा ऍरो वरती आपण लिहिणार झिगर नॅटा कॅटलिस्ट झिगर नॅटा कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार होत असतो झिगर नॅटा कॅटलिस्ट त्यानंतर टेक प्लेस 373 केल्विन टेम्परेचर आणि 627 ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्या प्रेशरला हा पॉलिमर आपला फॉर्म होत असतो ओके इथं आपला युनिट दाखवायचं हे या शकते आपला एचडीपीए हाय डेन्सिटी पॉलिमर आता झिग्नर नॅटा कॅटलिस्ट आहे हा कॉम्बिनेशन कसा असतो बघा झिग्नर नॅटा कॅटलिस्ट म्हणजे काय असतं झिग्नर नॅटा कॅटलिस्ट इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टिटॅनियम टेट्राक्लोराइड TiCl4 प्लस TiCl4 अँड ट्रायथिल अल्युमिनियम C2H5TiCl या दोघांचं कॉम्बिनेशन असतो सध्या झिग्नर नॅटा कॅटलिस्ट TiCl4 आणि ट्रायथिलअल्युमिनियम ह्या दोघांचं मिक्सर असतं त्याला आपण झिग्नर नॅटा कॅटलिस्ट म्हणा टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि इथिल ग्रुप जी नाही त्यामुळे ट्रायथिल म्हणा आणि पुढे अल्युमिनियम आहे ट्रायथिलअल्युमिनियम त्याला आपण झिग्नर नॅटा कॅटलिस्ट म्हणा त्या झिग्नर नॅटा कॅटलिस्टच्या प्लेस मध्ये 18 पॉलिमरायझेशन होत असताना एचडीपी आपल्याला मिळत असतो हाय डेन्सिटी पॉलिथिन आपल्या इथे मिळत असतो ओके आता त्यामध्ये बघा हा हाय डेन्सिटी पॉलिथिन आहे हा आपला ब्रँच डेसेंट पॉलिमर आहे इट इज ब्रँच डेसेंट पॉलिमर हा आपला लिनियर पॉलिमर आहे सारखं इट इज लिनियर पॉलिमर आपला अगोदरचा एलडीपी होता लो डेन्सिटी पॉलिथिन
तो ब्रांच का पॉलीमर होता, हा लिनियर पॉलीमर है, हा लिनियर पॉलीमर है, आणि हा जो लिनियर पॉलीमर असल्यामुळे त्याचा जो यूज है लिनियर पॉलीमर, ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड कोऑर्डिनेशन पॉलीमर, इट इज ऑल्सो कॉल्ड कोऑर्डिनेशन पॉलीमर, अपन आणखी कोऑर्डिनेशन पॉलीमर असं म्हणत असतो, इट इज ऑल्सो कॉल्ड कोऑर्डिनेशन पॉलीमर, ते कोऑर्डिनेट कोण असतो लक्षात घ्या, म्हणून कोऑर्डिनेशन पॉलीमर असं म्हणतो. एचडीपी तो आपला कसा असतो, हाय डेन्सिटी असते, याच्या नावातच आहे हाय डेन्सिटी असते, म्हणून मेल्टिंग पॉइंट जास्त असणार आहे, हाय डेन्सिटी, हाय मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी जास्त आहे, मेल्टिंग पॉइंट पण जास्त आहे, आणि हा जो पॉलिमर आहे आपण यूज कुठे करतो लक्षात घ्या, याचा जो यूज आहे दीज आर रेजिस्टंट टू केमिकल, रेजिस्टंट टू केमिकल्स, केमिकलला रेजिस्ट करतो, रेजिस्टंट टू केमिकल, केमिकलला रेजिस्ट करत असतो लक्षात, ओके, कुठल्याही केमिकलचा इफेक्ट याच्यावर होत नाही. आणि ह्याचा जो यूज आहे एचडीपीचा यूज जो आहे ते कुठं करतो असतात की एचडीपी यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज, हाऊसहोल्ड आर्टिकल्स, यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ बघा याच्यामध्ये टू मेक बॉटल्स यूजेस आहे, कुठे यूज केला होता बघा, मेक बॉटल्स, बॉटल्स तयार करण्यासाठी आपण याचा यूज करतो, इट इज यूज टू मेक बॉटल्स. त्यानंतर आणखी यूज आहे आपला जार तयार करण्यासाठी, ओके, यूज इन मेकिंग बॉटल्स, जार, बकेट्स, अगेन ड्रम, हे प्लास्टिकचे सगळे मटेरियल तयार करण्यासाठी आपण हा एचडीपी पॉलिमर यूज करत असतो. हिच्यामध्ये ह्याचा आपण यूज करत असतो, आणखी त्याची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे हाऊसहोल्ड आर्टिकल सगळे आपण तयार करू शकतो असत, हे सगळे आपले एचडीपी आणि एलडीपी आहे, ओके, ह्या दोघांच्या आता डिफरन्स लक्षात ठेवायचा, एलडीपी आपला लो डेन्सिटी आहे, लो मेल्टिंग पॉइंट आहे, एचडीपी हाय डेन्सिटी, हाय मेल्टिंग पॉइंट, त्यानंतर एलडीपी आपला ब्रांच पॉलिमर आहे, एचडीपी लिनियर पॉलिमर आहे, त्यालाच आपण कोऑर्डिनेशन पॉलिमर म्हणत असतो. हा एलडीपी ऑक्सिजन ह्या कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये तयार होत असतो, आणि एचडीपी हा झिग्नर नॅटा कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये तयार होत असतो, आणि प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल डिफरन्शिएट बिटवीन चालू होतो, ओके, अशा तिने हा एचडीपी आणि एलडीपी आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आहे तो आपला टेफ्लॉन पॉलिमर, टेफ्लॉन, आता टेफ्लॉन पॉलिमर हा एडिशन पॉलिमर आहे, ओके, त्याचं फॉर्मेशन कसं होतं ते आपण बघूया. बघा टेफ्लॉन आणि ऑर्लॉन हे दोन्ही पण आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. पहिले आपण बघूया प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन, टेफ्लॉन पॉलिमर याचं फॉर्मेशन कसं होतं असं, टेफ्लॉन, टेफ्लॉन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पीटीएफई, पीटीएफई, पीटीएफई म्हणजे काय, पॉलीटेट्रा फ्लोरो इथिलीन, पॉलीटेट्रा टोलुइथिलीन, ओके, त्याला आपण पीटीएफई असं म्हणतो. आता हा जो पीटीएफई आहे त्याचं फॉर्मेशन कसं असतं बघा, मोनोमेरिक युनिट असणार आहे तो आपला त्याच्यामध्ये मोनोमेरिक युनिट टेट्राफ्लोरो इथिलीन हा मोनोमेरिक युनिट असतो, सीएम टू डबल वन सीएम, त्याला आपण काय म्हणणार आहे टेट्राफ्लोरो इथिलीन, चार फ्लोरिन आहेत ना,
त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार टेट्राफ्लोरोइथिलीन. त्याचं पॉलिमरायझेशन करणारा इनव्हेन्स ऑफ पेरोक्साइड एज कॅटलिस्ट. कॅटलिस्ट असणार आहे पेरोक्साइड. पेरोक्साइड कॅटलिस्टच्या प्लेस मध्ये एन नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन ऑन पॉलिमरायझेशन टेक्लेस टू फॉर्मर्स पीटीएफ सीएफ टू सिंगल बॉन्ड सीएफ. पीटीएफ फॉर्मेशन होणार कशात आहे आपला पीटीएफ आपल्याला मिळणार आहे. टेफ्लॉनचं युनिट हे आपल्या इथे मिळेल. हा टेफ्लॉन आहे. प्लस आपण काय म्हणणार आहे पीटीएफ पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन होतो आपल्याला टेफ्लॉन. आता आणि हा जो टेफ्लॉन आहे आपण किती करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन एज कॅटलिस्ट किंवा पेरोक्साइड एज कॅटलिस्ट. त्या कॅटलिस्टच्या प्लेस मध्ये त्याचा आपण स्ट्रॉंग मीटिंग करणार. हा टेफ्लॉन तर असतो केमिकल इनर्ट. प्रॉपर्टीज कुठले बघायला असाल की प्रॉपर्टीज हा टर्म असतो केमिकली इनर्ट असतो. केमिकली इनर्ट ओके इनर्ट असतो. त्यानंतर रेजिस्टंट टू हीट. रेजिस्टंट टू हीट हीट रेजिस्टंट असतो. रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोसिव्ह रिएक्शन. रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोसिव्ह रिएक्शन. याचं करोशन होत नाही असं करोसिव्ह रिएक्शनचा अटॅक होत नाही ओके. ही अशातील आपला पेरोक्साइड ह्या कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये किंवा ऑक्सिजन कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये आपला टेफ्लॉनचं फॉर्मेशन होत असतं. आता टेफ्लॉनचा जो यूज आहे आपण पुढे करत असतो बघा इट इज यूज्ड इन मेकिंग कोटिंग फॉर कुकिंग पॅक्स. युजेस पहिला युज असा कोटिंग फॉर कुकिंग पॅक्स. कोटिंग फॉर कुकिंग पॅक्स आपले कुकिंग पॅन असत. कुकिंग पॅनच कोटिंग करण्यासाठी युज करत असतो. त्यानंतर गॅस्केट्स मध्ये करतो आणि फॉलो मध्ये करतो. गॅस्केट्स गॅस्केट मध्ये कुकरचे रिंग असते बघा सिटी वाजायचे कुकरचे रिंग असते. त्याला नॉन स्टिक कुकवे गॅस्केट मध्ये. त्यानंतर आणखी याचा युज आहे फॉलो मध्ये. फॉल काही नाही असतो गाड्यांचे ट्यूब असतात. ट्यूबला फॉलो असतात हवा भरण्यासाठी. ते फॉल तयार करण्यासाठी त्यांचा सीट तयार करण्यासाठी सीट आणि ऑइल सीट तयार करण्यासाठी. ऑइल सीट्स ऑइल सांडून वरती वरती सिलिंग असतं बघा कॅनाच्या वरती सिलिंग असतं प्लास्टिकचं. ते ऑइल सीट्स तयार करण्यासाठी हा टेफ्लॉन किंवा पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन यूज केला होतो. त्याच्यामध्ये टेट्राफ्लोरोइथिलीन हा मोनोमेरिक युनिट असतो साधा. ते हे युजेस आहेत ते लक्षात ठेवायचं ना. हा पीटीएपी. आता त्यानंतर पीटीएपी नंतर नेक्स्ट आहे पुढचा आपला इथं पॉली ऍक्रिलिक नायट्राइड. त्याला आपण पॅन असं म्हणतो. तो पॉलिमर केला प्रिपरेशन ऑफ पॉली ऍक्रिलिक नायट्राइड. पॉली ऍक्रिलिक नायट्राइड पॉली ऍक्रिलो पॉलीएक्रिलो नायट्राइड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॅन और ओरलॉन. शॉर्ट मध्ये ना पॅन असं म्हणत. पॅन और ओरलॉन ओरलॉन पॉलिमर और ऍक्रिलिक केलेलं शॉर्ट असत. ते पॉलीएक्रिलो नायट्राइड पॅन और ओरलॉन ऑफ ऍक्रिलिक. आता हे जो प्रिपरेशन आहे पॉलीएक्रिलो नायट्राइड ऍक्रिलोनायट्राइड ही मोनोमेरिक युनिटच्यामध्ये पेंट असतात. सीएच टू डबल बॉन्ड सी एच सीएल. त्याला आपण ऍक्रिलो नायट्राइड असं म्हणतो. हे मोनोमेरिक युनिटच्यामध्ये पेंट असतात ऍक्रिलोनायट्राइड. एन नंबर ऑफ आपण ऍक्रिलोनायट्राइड युनिट घेतला. त्याचं पॉलिमरायझेशन आपण करणार आहे. दिस पॉलिमरायझेशन टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ दॅट इज द पेरोक्साइड एज अ कॅटलिस्ट. पेरोक्साइड ह्या कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये आपण स्ट्रॉंग हीटिंग करणार
ते राहू शकत नाही कॅटलिस्टच्या फेज मध्ये. इथं पॉलिमरायझेशन होणार अनेक पॉलिमर्स एकमेकाला कंबाईन होणार. एक नंबर ऑफ पॉलिमर्स इथला नंबर वन तो इथं पुढे शिफ्ट होणार ना असा. तेवढ्या पॉलिमर तयार होणार सी एच टू सी एच सी एल असे एन नंबर ऑफ युनिट आपल्या इथे मिळणार आहेत. एन नंबर ऑफ युनिट एकमेकाला जॉईन होणार. त्याला आपण काय म्हणणार आहे पॅन ऑफ ओरला पॅन और ओरलॉन असं म्हणणार. आता हा पॅन और ओरलॉन आहे त्याचा जो यूज आहे ओके मूल सारखं दिसतो. त्याचा जे यूज आहे तो आर्टिफिशियल ब्लँकेट्स यूज इन मेकिंग आर्टिफिशियल ब्लँकेट्स आर्टिफिशियल ब्लँकेट्स तयार करण्यासाठी त्यांचा आपण यूज करत असतो. मेकिंग ब्लँकेट्स एज आर्टिफिशियल मेकिंग आर्टिफिशियल मेकिंग ब्लँकेट्स मेकिंग ब्लँकेट्स ब्लँकेट्स एज आर्टिफिशियल वूड उरमुचे आपण लोकर आर्टिफिशियल लोकर पासून असतात. यू कॅन मेकिंग ब्लँकेट्स एज आर्टिफिशियल वूड ओके असा ह्या ओरला पॅनचा आपला यूज आहे समजलं ओके. आता त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर्स आहेत ते आपले कंडेन्सेशन पॉलिमर्स आहेत. ते कंडेन्सेशन पॉलिमर्स हे हेटरो पॉलिमर पासून तयार होत असतात. हेटरो पॉलिमर मध्ये काय असतात दोन पेक्षा जास्त डिफरंट मोनोमेरिक युनिट असतात त्यांच्यापासून हे कंडेन्सेशन पॉलिमर तयार होत असतात. त्या कंडेन्सेशन पॉलिमरला आपण हेटरो पॉलिमर असं म्हणतो. ते आपण आता नेक्स्ट लेक्चर ओके थँक्यू.